जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. पावशी भंगसा नदीवरील बंधाऱ्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट देत 3 वर्ष रेंगाळलेल्या कामाची पाहणी केली. मात्र या कामावर एकही अधिकारी उपस्थित नसल्यानं पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे ताशेरे ओढत चांगलीच कानुघडणी केली आहे. पावशी भंगसाळ नदीवर गेली 3 वर्ष या बंधाऱ्याचं काम सुरू आहे. येथील दशकृषीतील जनतेला जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रेंगाळलेल्या बंधाऱ्याबाबत पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंग सावंत, पावशी सरपंच बाळा कोरगावकर यांनी पालकमंत्री सामंत यांचं लक्ष वेधत ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं. पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या रेंगाळलेल्या बंधाऱ्याच्या कामाची स्वतः घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच उद्याच्या उद्या हे काम सुरू झालं पाहिजे, अन्यथा मला वेगळा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला. मॅडम, मी आता परवा सांगितलेल्या पद्धतीने भंगसाळच्या त्या बंधाऱ्याच्या इथं आहे. तुमच्याकडे डेप्युटी इंजिनियर आता मला येतो MIDCला भेटायला. पण हे काम आपण सुरू करणार आहोत की नाही, काय नक्की? कधी कधी? मग आज इथं कोण नाही ते कसं काय? मी इथे येणार नाही. पण कुठं? पण काम सुरू करलं इथं काय सेंटरिंग तर बांधावं लागतं, काहीतरी करावं लागतं की नाही? कुठं टाकलं आहे? पण मॅडम आता वाजले 6 नाही. पण आज मी इथे नाही. पण मी इथे येणार होतो माहीत आहे की नाही? मग काय इथं कोण आहे इथे आता? नाही, मुद्दा असा आहे मॅडम, मी इथं जे आलो आहे हे लोकांच्या कामासाठी आलो आहे ना. मग तुम्हाला जर मी इथे येणार हे माहीत होतं तर तुमचा डेप्युटी इंजिनियर कुठं आहे, शाखा अभियंता कुठं आहे? हो, पण मी इथे येणार होतो ते माहीत आहे की नाही? मी एकदा सांगितल्यानंतर काय मी एकदा माझं चेंज झालेलं नाही ना कार्यक्रम काय? नाही, तुम्ही कोणाला सांगितलं ती माणसं मला पाहिजेत. मी MIDC रेस्ट हाऊसला आहे माझ्या दुसऱ्या मीटिंगला. तुमचे डेप्युटी इंजिनियर पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं मॅडम नाही काम मला चालत, कारण हे लोकांच्या कामासाठी आलो आहे मी इथे बघायला. इथे काय माझं घर बांधत नाही ना कोण? मॅडम काही आता माझ्याबरोबर पत्रकार बांधव पण आहेत, त्यांच्याकडे देतो. इथं कोणी, तुम्ही जे सांगताय तर सगळं खोटं आहे. इथं कोणी माणूस नाही, इथं कुठेही सेंटरिंग जोडलेलं नाही. आजपासून काम सुरू व्हायला काही झालेलं नाही. आणि गावचे सरपंच पण आहेत. उलट मशिनरी सगळे घेऊन गेले. मला हे पावसाच्या अगोदर मॅडम पूर्ण झालं पाहिजे, मला बाकी काय माहिती नाही आता. आणि पाठवा डेप्युटी इंजिनियरला मी आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंग सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, राजन नाईक, अतुल बंगे, संजय भोपटे, बाळू पालव, प्रसाद शेलटे, अनुपम सावंत आदी उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.